नागपुर शहर के बीमा अस्पताल में मंगलवार को ईपीएफ व वेतन को लेकर अस्थायी कर्मियों ने जमकर हंगामा किया। जानकारी है कि इन्हें रोकने के लिए जब पुलिस वहां पहुंची तो भड़के प्रदर्शनकारियों और पुलिस के बीच झड़प भी देखने को मिली, जिससे कुछ समय के लिए यहां तनाव का माहौल भी बना रहा। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार बीमा अस्पताल में सेवाएं देने वाले कुछ कर्मचारी अस्थायी तौर पर नियुक्त है। उनका वेतन ईपीएफ व अन्य सुविधाएं देने का काम संबंधित ठेकेदार का है। कर्मचारियों का कहना है कि उन्हें प्राप्त सेवाएं नहीं दी जा रही है। इसको लेकर मंगलवार को दोपहर करीब 12:15 के दौरान KMRS कंपनी के अस्थायी कर्मी अमन रामटेके और प्रतीक राउत व अन्य 30 से 40 लोग बीमा अस्पताल की अधीक्षक डॉक्टर मीना अश्विनी देशमुख के कक्ष में जबरन घुस आए। आरोप प्रत्यारोप होने से कुछ समय के लिए यहां तनाव का माहौल बना रहा। इस बीच मामले की सूचना पुलिस को दी गई। बताया जा रहा है कि पुलिस ने इन लोगों को समझाने की कोशिश की, पर इसी बीच गुस्से आए लोगों के साथ पुलिस कर्मियों की झड़प हो गई, जिसके तहत 9 लोगों को हिरासत में लेकर उन पर मामला दर्ज कर लिया गया है। साथ ही 5 महिलाओं को भी हिरासत में लेकर उन्हें नोटिस भेजा गया है, जबकि अन्य 15 लोगों पर भी मामला दर्ज कर कोर्ट में पेश किया गया है। तो काल दुपारी साधारण 1 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशनला फोन आला की विमा दवाखान्यात घुसून काही लोक गोंधळ गडबड करत आहे मोठ्या प्रमाणावर। त्यानुसार आमचे बीट मार्शल सुरुवातीला त्या ठिकाणी गेले। बीट मार्शलनी मला कळवले की इथे मोठ्या प्रमाणावर काही लोक घुसून डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून गोंधळ करत आहे। त्यावरून आम्ही महिला स्टाफ आणि इतर स्टाफसह त्या घटनास्थळी गेलो। तिथे जे गोंधळ करत होते त्या लोकांना आम्ही ओळखतो। त्यांना आम्ही समजावून की तुम्ही दवाखान्यामध्ये अशा प्रकारचा गोंधळ काय आंदोलन किंवा निषेध वगैरे काय तुमचं जे म्हणणं आहे असे प्रकारे करू शकत नाही। दवाखाना असल्यामुळे इथे पेशंट असतात, लहान मुलं पेशंट आणि यांना त्रास होऊ शकतो असं त्यांना आम्ही व्यवस्थित समजून सांगितले आणि आपण बाहेर चला, आपलं काय म्हणणं आहे आम्हाला सांगा। परंतु ते कोणत्याही प्रकारे आमचं ऐकून न घेता उलट पोलिसांनाच त्यांनी ढकलाढकली सुरू केली। पोलिसांचं कुठलंही ऐकत नव्हते, मोठमोठ्याने आरडाओरड करत होते। त्यामुळे आम्ही त्यांना जास्त फोर्स मागून ताब्यात घेऊन त्यांना तिथून बाजूला केलं आणि या बाबतीत तिथले डॉक्टर महिला डॉक्टर आहेत डॉक्टर मीना देशमुख म्हणून त्यांनी या सदर लोकांच्या विरुद्ध एक गुन्हा तक्रार आमच्याकडे केली। त्यानुसार सकरदरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात रायटचे कलम आहेत आणि 353, 332, 341 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केला। याच्यामध्ये 9 पुरुष आरोपी अटक केले, 5 महिला आरोपींना पण आम्ही घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते। परंतु त्यांना आम्ही 41(1)च्या सूचना पत्राप्रमाणे हजर होण्याची समज देऊन नंतर सोडण्यात आलेले आहे। 9 आरोपींना आम्ही आता न्यायालयात PCR करता पाठवलेले आहे। तर यांचा गोंधळ अशा प्रकारे यांचं म्हणणं होतं की काही कंत्राटी कामगारांना तिथल्या ठेकेदारने किंवा कॉन्ट्रॅक्टरने त्यांचे पगार दिले नाही असं यांचं म्हणणं होतं। परंतु त्या बाबतीत आम्ही डॉक्टर देशमुख मॅडम यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की त्यांचं डायरेक्टली त्या महिला का यांच्या सोबत पगाराच्या बाबतीत काही संबंध नसतो, कॉन्ट्रॅक्टरकडून दिला जातो। कॉन्ट्रॅक्टरलाही त्यांनी नोव्हेंबरपर्यंत गव्हर्नमेंटने पैसे दिलेले आहेत आणि जो काय विषय होता त्यांनी व्यवस्थित पद्धतीने मांडणी करायला पाहिजे होता। याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरकडच्या 2 महिला दिसून येत आहेत, त्या महिला देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट।